विश्वास. जेव्हा माणूस ऑफिसमधून परत यायचा तेव्हा कुत्र्याची गोडसं पिल्ले रोज त्याच्याकडे यायची आणि त्याला घेरायची, कारण तो त्यांना रोज बिस्किटे देत असे. कधी 4, कधी 5, कधी 6 पिल्ले रोज येत असत आणि तो त्यांना रोज पार्ले बिस्किट किंवा ब्रेड खायला घालत असे. एके रात्री तो ऑफिसमधून परत आला तेव्हा कुत्र्यांच्या पिल्ल्यांनी त्याला घेरले, पण त्याने पाहिले की बिस्किटे आणि ब्रेड दोन्ही घरात संपून गेले आहेत. रात्र खूप झाली होती, यावेळी दुकाने उघडणे अवघड झाले होते. सर्व पिल्ले बिस्किटाची वाट पाहू लागली. त्याला वाटले काही हरकत नाही, उद्या मी तुला खायला देईन, आणि असा विचार करून त्याने घराचा दरवाजा बंद केला. बाहेर कुत्र्याची पिल्लं अजूनही त्याची वाट पाहत होती. हे पाहून त्याचे मन अस्वस्थ झाले. मग त्याला आठवले की घरात पाहुणे आले होते, ज्यांच्यासाठी त्याने काजू आणि बदामाची बिस्किटे आणली होती. त्याने पटकन बिस्किट बॉक्स उघडला आणि त्यात फक्त 7-8 बिस्किटे सापडली. याने काही होणार नाही, एकाचे पोटही भरणार नाही, असा विचार त्याच्या मनात आला. पण त्यांना वाटले की मी प्रत्येकाला एक बिस्किट दिले तर ते निघून जाते. ती बिस्किटे घेऊन तो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की सर्व पिल्ले गेली होती. एकच पिल्लू त्याला नक्कीच काहीतरी मिळेल या विश्वासाने त्याची वाट पाहत बसले होते. त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने ती सगळी बिस्किटे त्या एका पिल्लासमोर ठेवली. पिल्लाने ती सर्व बिस्किटे आनंदाने खाल्ली आणि निघून गेले. नंतर माणसाला वाटले की आपल्या माणसाच्या बाबतीतही असेच घडते. जोपर्यंत देव आपल्याला देत राहतो तोपर्यंत आपण आनंदी राहतो, त्याची उपासना करतो आणि त्याच्या परिणामाची वाट पाहतो. पण देवाला थोडासा उशीर झाला की त्याच्या भक्तीवर शंका यायला वेळ लागत नाही. बोध: दुसरीकडे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या विश्वासापेक्षा जास्त मिळते. म्हणून आपल्या परमेश्वरवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. जर उशीर झाला तर याचा अर्थ देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले करण्यात व्यस्त आहे.